Remember that happiness is a way of a travel, not a destination. Travel is my therapy. इंस्टाग्रामवर फॉलो केलेल्या एका ट्रॅव्हलिंग पेजवरची ही कोट वाचत आठवलं की आज आपल्याला कुठेतरी जायचं आहे, म्हणून पटकन उरकलं आणि लगेच निघालो. न लगे खटाटोप काही, नामे सिद्धी लोळे पायी, नाम राहे हृदयात यम त्यासी शरणागत. नाम साक्षी आहे मला, नामे वाल्मिकी उद्धरीला, नाम हटे भव काळ उद्धरीला अजामिळ. होय जितेंद्र क्रोध, नामे ध्रुवा अढळ पद, दीनदास म्हणे नाम निज कैवल्याचे धाम. श्रीराम जय राम जय जय राम. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज हे ज्यावेळेस कीर्तनास उभे राहत त्यावेळी श्रोत्यांना समजेल अशा सोप्या भाषेत परमेश्वराच्या नामाचे महत्त्व समजावून सांगत असत. नमस्कार, मी गणेश साळुंखे द जीएस आपणास घेऊन चाललो आहे ब्रह्मचैतन्य श्री गोंदावलेकर महाराजांची समाधी आणि त्यांचे मंदिर पाहण्यासाठी श्री क्षेत्र गोंदावले तालुका मान जिल्हा सातारा येथे. आजकाल व्लॉग म्हटलं की आपण केलेला प्रवास दाखवणं अगदी कंपल्सरीच, म्हणून काकांना ड्रायव्हिंग करायला लावून मी मागे बसून थोडंसं शूट करत चाललो. सुंदर अशा मोगराळे घाटामध्ये निसर्ग सौंदर्य पाहण्याचा मोह आवरलाच नाही, म्हणून एक थोडा वेळ थांबलो. फलटण पासून 17 किलोमीटर वर हा मोगराळे घाट आहे. याच घाटातून प्रवास करतात. अतिशय खतरनाक, अतिशय सुंदर असा घाट आहे. आपल्या अगदी जवळपासच्याच ठिकाणांना निसर्गाने भरभरून देणगी दिलेली असते आणि आपण मात्र हे पाहण्यासाठी चुकत असतो. निसर्गरम्य वातावरण, निखळ स्वच्छ सूर्यप्रकाशात दोन सहप्रवासी मित्र भेटले. अगदी दिलखुलासपणे त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर, याच भागातील असल्यामुळे त्यातील एकाला घाटाबद्दल 2 मिनिट सांगण्याची विनंती केली. घाट साधारण 5 ते 6 किलोमीटर आहे. ह्या घाटातील वळण म्हणजे असे खूप अवघड आहेत आणि जरी घाट बारका असला तरी इथून गाड्यांची रहदारी खूप असते. आता तुम्ही बघत आहात गाड्या कशा प्रकारे येतात, वळण अवघड आहेत पण बघण्यासारखं खूप काही आहे या घाटात. त्या छोट्याशा पॉइंटवर थांबल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात पुढे जात असताना काका फार पूर्वीपासून जात असलेले एक शिवमंदिर त्यांना आठवले व तिथे जाण्याचा निर्णय झाला. एक अनुभव आपल्या सर्वांनाच असेल, ज्यावेळेस आपण एखाद्या प्राचीन शिवमंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला तिथे एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. एका छोट्याशा शेततळ्या शेजारी काशी विश्वेश्वर नावाचं हे छोटंसं शिवमंदिर होतं. काकांनी त्याचा इतिहास अगदी छोट्याशा शब्दामध्ये सांगितलं. महादेवाचं मंदिर आहे, मंदिर जागृत फार आहे. इथे श्रावणामध्ये अभिषेक वगैरे असते. दर 350-350 वर्षापूर्वीचं तीर्थक्षेत्र आहे. या थांब्यानंतर मात्र वेळेचं भान राखत कुठेही न थांबता डायरेक्ट गोंदावले गाठले, कारण लवकरच आरती आणि महाप्रसादाची वेळ होणार होती. त्या ठिकाणी पोहोचताच हार फुले, महाप्रसाद, गोंदवलेकर महाराजांचे सुंदर पोर्ट्रेट आणि सुबक मूर्तींची दुकाने
अतिशय सुंदर दिसत होती। आतमध्ये पोहोचल्यानंतर मंदिराच्या या मोठ्या कॅम्पसमध्ये या झाडाखाली थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर लगेच दर्शनासाठी निघालो। गोंदवलेकर महाराजांच्या मेन समाधी मंदिरामध्ये कॅमेरा इलेक्ट्रॉनिक तत्सम वस्तू अलाउड नसल्यामुळे मनसोक्त दर्शन घेऊन बाहेर परतलो। अगदीच लगबगीने महाप्रसादाच्या लाईनला लागून महाप्रसाद घेतला। तेथेही कॅमेरा अलाउड नसल्यामुळे फक्त महाप्रसादाच्या ताटाचं छोटंसं फुटेज मिळालं। करोडो नामजपांच्या ध्वनीने पावन झालेल्या या भूमीमध्ये महाप्रसादही अगदीच उच्च सात्विक होता। एक विशेष बाब सांगायचीच विसरली, माझ्यासोबत आलेले सुदाम कर्वे काका हे अतिशय उच्च कोटीचे भक्त आहेत। गेली 30 वर्ष ते या क्षेत्री येत आहेत। हे ब्रह्मचैतन्य नामसाधना मंदिर तसेच सबंध कॅम्पस काकांनी स्वतः फिरून दाखवला, सोबतच महाराजांच्या काळातील लीलाही त्यांनी प्रस्तुत केल्या। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ट्रस्टचे आध्यात्मिक कार्य अतिशय उच्च आहे, परंतु सोबतच त्यांचे सामाजिक कार्य देखील उल्लेखनीय आहे। धर्मादाय दवाखाने, अन्न वितरण सेवा, गोशाळा यांच्या माध्यमातून ते प्रकर्षाने दिसून येते। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आजोबांच्या बाबतीमध्ये एक अशी लीला सांगितली जाते, त्यांच्या आजोबांनी अनेक वर्ष पंढरीच्या विठुरायाची वारी केल्यानंतर ज्यावेळेस त्यांचे शरीर थकले त्यावेळेस त्यांनी आकाशाकडे तोंड करून प्रभू विठ्ठलांना आर्त विनवणी केली की आता माझे पाय हातपाय थकलेले आहेत, तरी आता तुम्ही माझ्यावर कृपा करा, मी आता तुमची वारी यापुढे करू शकत नाही। त्या रात्री भगवान श्री विठ्ठल हे त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वतः अतिशय आनंदाने नाचू लागले। एका लहान मुलाच्या स्वरूपात स्वप्नात आलेले श्री भगवान विठ्ठल हे त्यांच्या आजोबांना म्हटले, काहीही काळजी करण्याची गरज नाही, कारण तुझ्या घरी मी स्वतः जन्म घेणार आहे। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सबंध भारत भ्रमण केल्यानंतर गोंदवले या छोट्याशा गावी समाधिस्थ झाले। श्री महाराजांच्या कार्यकाळामधील बरीचशी साधनास्थळे पाहून झाल्यानंतर गावामध्ये गेलो। तेथे महत्त्वपूर्ण अशा थोरल्या व धाकट्या श्रीराम मंदिरामध्ये दर्शन करून परतीचा प्रवास चालू केला। नामजपाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सबंध आयुष्यभर झटणाऱ्या श्री महाराजांना आमच्यामध्ये नामाबद्दल रुची वाढावी यासाठी मनोमन प्रार्थना करून गोंदावले सोडले। निसर्गाच्या सान्निध्यात पुन्हा फोटो काढण्याचा मोहच आवरला नाही म्हणून थोडा वेळ थांबलो आणि नंतर घराकडे प्रस्थान केले। छान प्रवास झाला, तुम्हाला आवडला ना? आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या स्वतःच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी।